नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांचं व्हॉइस ऑफ मुंबई मध्ये खूप खूप स्वागत आहे. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जगभरात हा सप्ताह स्तनपानाविषयी जनजागृती करण्यासाठी केला जातो, त्याचे महत्व पटवून दिले जाते या काळात. याच संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर डॉक्टर हेमंत जोशी आणि डॉक्टर अर्चना जोशी हे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य आपल्या सोबत आहेत. हे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य संपूर्ण भारतभरात स्तनपान, बालसंगोपन याविषयीची जनजागृती करत असतात. अगदी निस्वार्थ भावनेने सातत्याने जनजागृतीपर कार्यक्रम घेत असतात. यांनी लिहिलेले बालसंगोपनावरील पुस्तक WHO मार्फत संपूर्ण जगभरात गाईडलाईन्स म्हणून फॉलो केले जाते. तसेच त्यांनी मॅटर्निटी लीव 3 महिन्याची असताना बाळाला खरं तर 6 महिने दूध पाजण्याची गरज ओळखून ही मॅटर्निटी लीव शासनामार्फत 6 महिन्याची व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना 2017 साली मोदी सरकारमार्फत यश मिळाले. मोदी सरकारमुळे ही सुट्टी कायदेशीररित्या 6 महिन्याची झाली. यामुळे आता मातांना 6 महिने आपल्या बाळाला दूध पाजता येणार आहे. चला तर मग स्तनपानाविषयीची अधिक माहिती थेट या दोघांकडून जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर अर्चना हेमंत जोशी, दोघांचे नाव एकत्रितच घेते. डॉक्टर अर्चना, तुम्ही सर्वप्रथम याविषयी सांगावत, स्तनपानाचं महत्व काय हे आम्हाला सांगावत. नमस्कार मंडळी. स्तनपान अमृत तुल्य आहे आणि स्तनपानाला प्रोत्साहन देणं हे एक देव सेवा आहे. म्हणजे आपण एखादी बाईला दूध पाजायला मदत करतो ते आपण छोट्या स्वरूपात देश सेवा करतो असं धरलं जाईल. कारण सीमेवर जायची आणि बंदूक हातात घेऊन लढाई करायची गरज नाही. जर आपण देशाचा एक चांगला नागरिक घडवला, त्या मातेला मदत केली, तिला आईचं दूध मिळालं आणि बाळ निरोगी राहिला आणि चांगला नागरिक झाला देशाचा, तर ती सुद्धा एक देशाची चांगली देश सेवा आहे. जर एखादी छोट्या बाळाला बोलता आला असता तर त्याने म्हटलं असतं, जसं टिळकांनी सांगितलं की स्वराज्य माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसं एखादी बाळाला जर बोलता आले असते तर त्याने म्हटलं असतं की आईचं मातेचं दूध पिणं हे माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि माझे बालरोग तज्ञांनी याच्यासाठी सगळ्यांशी भांडून मला दूध मिळेल की नाही हे बघितलं पाहिजे. तर आम्ही गेले प्रत्येक वर्ष याच्यावर काम करतोय आणि आता प्रत्येक माताला स्तनपानाची रजा मिळते, 6 महिन्याची रजा मिळते. हे आम्ही एक पोस्टर बनवलं त्याच्यासाठी, मी तुम्हाला दाखवते, जे दाखवतो की इफ अ न्यू बॉर्न कुड टॉक ही वुड से ब्रेस्ट फीडिंग इज माय बर्थ राईट अँड माय डॉक्टर मस्ट फाईट फॉर इट. आणि हे मॅटर्निटी लीव 6 महिन्याची आहे, हे दाखवलं गेलं त्याच्यामध्ये. डॉक्टर, याच्याबद्दलच असं म्हणजे अगदीच यापूर्वी मातांना म्हणजे बाळंतपणासाठी फक्त 3 महिन्यांची रजा दिली जात होती. यासाठी तुम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली, एवढ्या वर्षांची तपश्चर्याच म्हणावी लागेल की की ती रजा 6 महिने झाली. तर या पूर्ण प्रवासात नेमकं काय तुम्ही काय काय केलं आणि ती रजा कशी मिळवून दिली त्याबद्दल थोडक्यात सांगावं. सुरुवातीला काय व्हायचं, जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तर मातांना 3 महिन्याची रजा मिळत होती आणि मग ते माझ्याकडे यायचे की बाई आम्हाला खोटं सर्टिफिकेट लिहून द्या की माझं बाळ आजारी आहे किंवा माझी पाठ दुखते, माझी कंबर दुखते, माझा बाळ ऍडमिट आहे असं लिहून द्या. तर ते खोटा सर्टिफिकेट देत असताना तो वाईट वाटायचं की असं आपण करतोय, चुकीचं करतोय. तर मग आम्ही काम सुरू केलं, चळवळ सुरू केली आणि कागदपत्र छापून घेतले की प्रत्येक आईला आपण एक कागद देऊया की बाळाला आईचं दूध कमीत कमी 6 महिने मिळालाच पाहिजे आणि 6 महिन्यानंतर आपण उष्टावण करून अन्न सुरू करूया, घरी बनवलेलं अन्न. त्यामुळे मातेचं दूध जर 6 महिने आपल्याला पाजायचं आहे तर आई घरी असायला हवी, ती कामावर गेली ती कशी पाळू शकणार. त्यामुळे आम्ही आमची जी बाल आरोग्य तज्ञ संस्था आहे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स त्या संस्थेमध्ये हे ठराव मांडलं. आम्ही पालकांना जनजागृती सुरू केली, प्रत्येक कुठलीही सभा झाली की त्याच्यामध्ये आम्ही हा पॉइंट आवर्जून या पॉइंटवर चर्चा करायचो की मातेला
सहा महिन्याची रजा मिळायला हवी, कारण बाळाला आईचं दूध सहा महिने मिळायलाच पाहिजे. त्यासाठी मग आमची कमिटीमध्ये आम्ही ठराव मांडला आणि खूपदा तो खूप मेहनत करावी लागली 1.5-2 वर्ष. आणि 1992 मध्ये हा आमची इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनी हा ठराव मंजूर केला आणि सगळ्यांना 6 महिन्याची रजा मिळायला लागली. आणि पंजाब आणि हरियाणाने लगेच ती कबूल केली आणि आपली महाराष्ट्राने आता आता कबूल केली आणि आता प्रत्येक मातेला 6 महिन्याची रजा मिळते. आणि डॉक्टर हेमंत जोशी, याच्या बद्दल तुम्हाला काही सांगायचंय अजून या रजेबद्दल? आम्ही हे एवढं शिकलो की कोणी साध्या मराठी माणसाने एखादा चांगला विचार केला आणि त्यासाठी काम करत राहिलं तर काम होते. म्हणजे आपण रडून फायदा नाही की सरकार करत नाही, अमुक तमुक कामं होतात, जशी ही रजा झाली. तर एकदा वसंत साठे तेव्हा मंत्री होते, ते मला म्हणाले की काही व्हायचं असेल ना तर डॉक्टरांच्या संघटनेने ते सांगायला पाहिजे. तर आम्ही तो ठराव पास करून घेतला आणि आम्ही पत्रक छापली आणि ती प्रत्येक कर्मचाऱ्याला दिली की तुझ्या युनियनला दे. आणि ती युनियन मार्फत सरकारकडे गेली ना, त्यामुळे फायदा झाला, सगळ्यांनी झाला. आमच्या पीडियाट्रिशियन संस्थेनी रेकमेंड केलं आणि मीडियामध्ये दिलं, तो 6 जानेवारी 1992 पास झाला ते. आणि आठवड्याभरामध्ये पंजाब हरियाणाने दिलं, मग सगळं मग स्टेट बँकेने दिलं, रेल्वेने दिलं, LIC ने दिलं, स्टेट टाइम्स ऑफ इंडियाने दिलं, अशा ते हो वाढत गेलं ते. मग एक BJP च्या 6 मंत्र्यांचं उत्तनला भाईंदरला एकदा 2 दिवस मीटिंग होती. तर मग आम्ही तिथे जाऊन भेटलो. मी एकदा चेन्नईला गेलो होतो आम्ही, तर तेव्हा ती निवडणुका होत्या. मग आम्ही जयाललिताकडे गेलो तर ती बाहेर गेली होती, पण कागद देऊन आलो. तर ती निवडून आल्यावर 15 दिवसात तिने रजा मंजूर केली. असंच कलकत्त्याला झालं. आम्ही ममता बॅनर्जीच्याकडे गेलो होतो, तिथे पण इलेक्शन होते, ती बाहेर होते, पण तिचं घर ऑफिस एकाच ठिकाणी तेव्हा होतं. मग तिच्याकडे ठेवून गेलो आणि ते निवडून आले आणि 15 दिवसात तिने रजा दिली. तर मग हळूहळू पसरत गेलं आणि आता आताच्या मोदी सरकारने लोकसभेमध्ये ठराव मांडला, विधानसभा राज्यसभेत दोन्हीकडे पास झाला आणि सत्यात आता 17 मध्ये राष्ट्रपतींची सही झाली आणि तो कायदा झाला. याच कारण आहे की जर स्तनपान नीट झाला ना तर बालमृत्यू 20% कमी होतात. आणि आपल्याकडे 10,000 मुलं आजीवन दगावतात. स्तनपान म्हणजे फक्त आईचं दूध सुरू करणं नाही, आईचं दूध सुरू करण्यापासून घरचं पूर्ण अन्न खाणं. आणि आजचा प्रॉब्लेम असा आहे की राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हे अभ्यास होतो, तो 5वा आता झाला आणि डिसेंबरमध्ये म्हणजे आता 6 महिन्यापूर्वी ते सरकारने जाहीर केलं निघतात. तर महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 9 मुलं बारीक आहेत 2 वर्षाखालचे. महाराष्ट्रातल्या 10 पैकी 9 मुलं, आपण आपल्या पण मुलं त्यात आले. महाराष्ट्रातल्या 10 पैकी 9 2 वर्षाखालचे मुलं अन्न कमी मिळते, त्यांच्या आई वडिलांना त्यांना भरवायला येत नाही. पण सत्य असं की आम्हा सगळ्यांना आम्ही कसं जेवावं हे पण माहिती नाही. मी आज पहिले तेच एक वेळा सांगणार आहे. आता आपण स्तनपानाचे फायदे बघूया. आपण ते पोस्टर बघितलं की बाळाला जर बोलता आलं असतं तर जन्मसिद्ध हक्क आहे वगैरे. त्यानंतर आपण याचे फायदे काय आहे हे जाणून घेऊया. आपण ही देशसेवा आपण बोललो ते देशसेवा करायला सुरुवात करूया. तर दुधाचे फायदे काय आहे? 6 महिन्याला फक्त आईचे दूध मिळाले तर बाळाला निरोगी राहील आणि त्यानंतर आपण घरचं अन्न देऊया. हे आपण दाखवलं आहे की बाळाला काय फायदे आहे. तर बाळाला हे संपूर्ण अन्न आहे. आईचे दूध म्हणजे संपूर्ण आहे, ते सहज पचते, त्याच्यामध्ये आजार टाळणारी रोग प्रतिकार शक्ती असते आणि मेंदूची वाढ सर्वोत्तम होते. म्हणजे मी मातांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगते, तुम्ही मातेचं दूध द्या, तुमचं बाळ मेरिट लिस्ट मध्ये त्याचं नाव झळकेल. आणि आई आणि बाळाची जवळीक वाढते जर मातेचं दूध मिळालं. आईला काय काय फायदा होतो स्तनपान केल्याने? तर आईचं काम कमी होतं. दुधाचं पावडर, दूध गरम करा, पावडर बनवा, भांडी धुवा, ते उकडून घ्या आणि मग गरम आहे की नाही बघा, परत बाटली धुवून ठेवा, दूध बनवा, भांडी धुवा, पैसे खर्च होतात, डबे किती महाग आहे. आणि पाळणा लांबतो, जर आईनी मातेने दूध पाजलं तर तिचा पाळणा लांबतो, गर्भाशय लवकर लहान होतो, ब्लीडिंग कमी होते, त्रास कमी होतो. आईला स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होत नाही, हा सर्वात मोठा फायदा आहे की तिला कॅन्सर होत नाही. माता स्तनपान करत नाही त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्ती असते.
ही मी सांगू शकते कारण मी एका ख्रिश्चन संस्थेमध्ये बाल आरोग्य तज्ञ सेंट टेरेसा हॉस्पिटल आहे माझ्याकडे आगाशीला त्याच्यामध्ये मी 1986 पासून बालरोग तज्ञ आहे. तर माझे मैत्रिणी जी आहे जे नन्स आहे ख्रिश्चन त्या बरेच माझ्या मैत्रिणी मी गमावल्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे. तर त्या नन्स आहे त्यांचं लग्न होत नाही त्या अंगावर पाजत नाही त्यामुळे ते ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती आहे. तर माझ्यापेक्षा लहान बरेच नन्स मी मैत्रिणी म्हणून गमावले आहेत. त्यामुळे स्तनपान करणं हे आईला बाळाला फायद्याचं आहे परिवाराला आणि समाजाला पण फायद्याचं आहे कारण मुलांचे आजार कमी होतात मरण करतो आणि आजार प्रत्येक आजारावर जो खर्च होतो तो पण कमी होतो म्हणून हे परिवाराला समाजाला पण दूध पाजायचे फायदे आहेत. तर हे करू नका आईचे दुधाआधी साखरचं पाणी मधाचं पाणी बाहेरचे दूध हे काहीही देऊ नका. याने बाळाला एलर्जी होते आणि बाळाला तसे बाटली किंवा चोखणी पण देऊ नका. बाळ खूप रडतोय आपण तोंडात निप्पल चोखणी देऊन टाकली आणि बाळ शांत होतो पण याने बाळ गोंधळतो. त्याला आईचा निप्पल बाटलीचा निप्पल ते चोखणीचा निप्पल कोणता निप्पल चांगला हे कळतच नाही आणि निप्पल कन्फ्युजन होतो. त्यामुळे बाहेरची वस्तू तोंडात देऊ नका आईचंच दूध द्या. बाळ रडायला लागला की लगेच छातीला लावा. आईचे दूध प्रतिकार शक्ती देते हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जंतू संसर्ग संरक्षण करणारे अँटीबॉडीज आहे आणि हे दूध त्यांना मारते किंवा त्यांना वाढू देत नाही. जे नेहमी सर्दी खोकला होणारे पोटाचे विकार आहे हे सगळं आईचे दुधाने कमी होतो. एलर्जी पण कमी होते. एलर्जी म्हणजे पित्त येतो सर्दी होते शिंका येतात हे सगळं कमी होते जर मातेचं दूध मिळालं तर. आईचे दूध प्रतिकार शक्ती देतो. पहिले दिवशी आईला चिकट छोटा घट्ट दूध येतो त्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतात. कोलेस्ट्रॉम हा एकदम हाई कॅलॉरिक आहे. जसं आपण खीर किंवा रबडी बनवतो तेवढा हाई कॅलॉरिक आहे. आणि सर्व मात्यांना मला सांगायचे की जर थोडासा निघाला दोन चार दिन तरी हे बाळासाठी पुरेसा आहे. त्यात भरपूर कॅलरीज असतात याच्यात प्रतिकार शक्ती असते आणि ही बाळाला आईकडून मिळालेली सर्वप्रथम रोग प्रतिबंधक लस आहे. याने खूप सारे आजार टळतात व कमी होतात. उदाहरण सर्दी खोकला कान वाहणे निमोनिया दमा एलर्जी पोटाचे विकार हे सगळे मातेचे दुधाने कमी होतात. त्यामुळे सगळ्यांनी सोपा आणि सरळ उपाय मातेचं दूध आपल्या बाळाला देणे. बाळासाठी पण खूप सारे फायदे आहे मातेच्या दुधाने कारण हा बाळासाठी सर्वोत्तम अन्न आहे. सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात आहे. स्निग्ध पदार्थ तूप हे गाईचे गाई म्हशीचे दुधात जास्ती असतात पण मातेच्या दुधात हे बरोबर योग्य प्रमाणात असतात. साखर कर्बोदके हे गाई म्हशीच्या दुधात कमी असते पण याने मेंदू बनतो. पण हे सगळं आईच्या दुधात एकदम बाळासाठी बरोबर असतो. प्रथिने गाय म्हशीच्या दुधात जास्ती असतात पण आईच्या दुधात ते बाळासाठी एकदम योग्य प्रमाणात असतात. तसंच जीवनसत्वे आणि खनिजे पण आईच्या दुधात एकदम योग्य प्रमाणात असतात म्हणून मातेचे दूध आईसाठी सर्वोत्तम आहे. यशस्वी स्तनपानासाठी आपल्याला प्रत्येक मातेला बाळाच्या जन्माची आधी त्या आईला योग्य माहिती दिली पाहिजे. तिला सेन्सिटाईज करायला पाहिजे की त्याचे फायदे काय तोटे काय. ती अचानक आई होते आणि तिला स्तनपानाबद्दल काहीच माहिती नसते. ती सगळे जे सांगतात शेजारचे पाजारचे कोणी पण येऊन तिला शिकवतो त्यामुळे ती कन्फ्यूज होते. त्यामुळे जेव्हा ती 9 महिने बाळाकडे डॉक्टरांकडे जाते तेव्हा योग्य माहिती आपण तिला दिली पाहिजे. तिचे निपल्स बरोबर आहे का निपल्स छोटे आहे का तिला बाळाला कसं धरायचं आहे हे आपण नीट शिकवायला पाहिजे. आणि बाळाला जन्मतच आपण बाळाला छातीला लावलं पाहिजे. आणि बाटली ही कधी कधी कधीच नाही. आम्ही आयांना सांगतो की बाळाची बाटली दुधाची बाटली हे दारूची बाटली सारखी घातक बाटली आहे. ही बाटली घरात कधीही आणू नका. आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींना मला सांगायचं आहे की आईचा आत्मविश्वास कमी होईल असं काही कधी बोलू नका. तुझे निप्पल छोटे आहे तुझे स्तन छोटे आहे तुला दूध कमी आहे तुझा बाळ वारंवार रडतो तुला दूध कमी आहे असं कधी बोलू नका. यांनी प्रत्येक मातेचा आत्मविश्वास कमी होतो आणि तिला टेन्शनमुळे दूध कमी येतं. हे आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की दूध बनवणे
सणाच्या आकारावर अवलंबून नाहीये, कोणाचं स्तन छोटं आहे कोणाचं मोठं आहे आकारावर अवलंबून नाहीये. दूध बनवण्याचे ग्रंथी सर्वांमध्ये सारख्याच असतात, सर्वांना पुरेसा दूध येतो. लहान स्तनात चरबी कमी असते म्हणून तो छोटा दिसतो. प्रत्येक पाजणारी आई सर्व काही खाऊ शकते, तिला काही अमुक पथ्य आहे हे खाऊ नका ते खाऊ नका असं काही आवश्यक नाहीये. तिने चौरस आहार वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी सगळं खाल्लं पाहिजे आणि तिने पाजण्यापूर्वी दरवेळेला काहीतरी खायला पाहिजे. बाळ आपला अनेक कारणांनी रडतो पण घरचे लोक काय सांगतात, तुला दूध कमी आहे म्हणून बाळ रडतो. तर हे चुकीचं आहे हे आपण आपले समाजाला शिकवून जनजागरण करून हे चुकीची जी समज आहे ती आपण कमी केली पाहिजे. आईचे दुधा आधी काही बाहेरचं आपण द्यायचं नाही, साखरेचं पाणी मधाचं पाणी, याने आईचं दूध कमी होतो कारण बाळ कमी चोखतो त्यामुळे दूध कमी होतो आणि बाळाला आजार होतो एलर्जी होते. चोखणी देऊ नका मी तसं सांगितलंय आणि हा तुम्हाला आता चित्र दाखवलं की बाटली कधीच नाही. आणि प्रत्येक आईला आपल्याला आईचे दुधाचे फायदे सांगायचे, बाळाला नेहमी आईचे जवळच ठेवायचे. नवजात शिशु केंद्रात आवश्यक असेल तेव्हाच हलवा, बाळ सिरियस असेल तेव्हाच हलवा, नाही तर बाळ बाळंतींना एकत्रच ठेवा. आणि आपण कंगारू मदर केअर सांगतो तर कंगारू सारखा जर बाळ आईनी छातीत ठेवला तर बाळाला आईची ऊब मिळते, शिवाय आईला माया तयार होते आणि दूध जास्ती येतो. आणि प्रत्येक सगळ्यांना प्रत्येक मी तुम्हाला आवर्जून सांगते की शुभ बोल रे नार्या, काही नकारात्मक बोलू नका, ज्याने आईचा आत्मविश्वास कमी होईल असं काही काही काहीच कधी बोलू नका. उत्तम स्तनपानाचे खुणा म्हणजे माझा दूध पुरते का, कारण आपल्याला दूध मापक यंत्र काही नाहीये. तर आईचं दूध बाळाला पुरते हे कसं कळायचं, तर मुलं रोज 10 ते 12 वेळा दूध पितात, 24 तासात त्यांना 6 ते 7 वेळ लघवी होते, त्यांना 3-4 वेळ शी होते आणि एका वेळी 15 मिलीलिटर म्हणजे मोठा चमचा एवढी शी होते. ती पिवळी आणि पातळ आम्ही त्यांना म्हणतो सोनेरी पिवळी शी होते. आणि बाळाचं रोज 15 ते 30 ग्राम वजन वाढतो म्हणजे बाळाला स्तनपान व्यवस्थित मिळते. जर दूध कमी पडला तरच सू कमी होते. तर सुसू छान तर पोर छान. ज्यांच्या घरी आपल्याला भरपूर लंगोट सुकलेले दिसतात बाहेरच्या दोरीवर आणि बाळ सू करतो म्हणजे या घरची मातेला भरपूर दूध आहे. तर बाळाला अडचणी काय येऊ शकतात दूध पाजताना, तर कधी कधी निप्पल जखमी होतो, आईला नवीन आईला बाळाला नीट धरायला येत नाही, बाळाच्या दाढीला निप्पल चावल्याने बाळ निप्पलला जखम होते, बाळाच्या दाढीने स्तनावर दाबले की बाळाला दूध मिळते. हे करता येईल एवढेच स्तन बाळाचे तोंडात द्यावे. बाळाला नीट व जास्ती छातीच्या जवळ घ्यायला हवे. बाळाने फक्त निप्पल चोखला तर निप्पलला इजा होते म्हणजे जो काळा पोर्शन असतो ॲरिओला म्हणतो ते सगळं बाळाच्या तोंडात गेलं पाहिजे. आणि बाळाला वारंवार पाजायला हवे. निप्पलचे जखमा होतात ते हवा लागून लवकर सुकतात, त्यांना सुकू द्यावे. जेवढे निप्पल आपण ओपन ठेवू आपले बेडरूम मध्ये तेवढा आपल्याला फायदा होईल. शेक देऊन पण फायदा होऊ शकतो. बाळ दूध कसं पितो, एखादी आंबा आपण चोखतो ना आंबा चोखून खातो तसं दूध पितो. आणि हा मी एक छोटा निप्पल दाखवला आहे, हे सिरिंजची मदतीने आपण काढता येते, फ्लॅट निप्पल म्हणतात, तर हे आपल्याला काढता येते. आणि आईचं काढलेलं दूध आपण बोंडला म्हणतो किंवा गोकर्ण म्हणतो असं स्टीलचं भांड आपल्याला भांड्याच्या दुकानात मिळेल, त्याने आपण बाळाला पाजू शकतो. जे निप्पल मी दाखवलं आईचं खराब झालेला निप्पल किंवा फ्लॅट निप्पल तो का होतो, तर आपली जी मालिशवाली बाई आहे ती तिला वाटते की दूध काढून जे बाळाचं स्तन दाबून जे दूध निघतो त्याला विचेस मिल्क म्हणते ती किंवा राक्षसी दूध म्हणते आणि ती रोज काढते. कधीतरी ते निप्पलला इजा होते आणि जखम होतो. मी या चित्रामध्ये दाखवलंय की हा निप्पल गळू झालाय पिकलेला आहे फोड झालाय, तर असं केल्याने बाळाचा निप्पल खराब होतो आणि ब्रेस्ट ऍब्सेस होतो. आणि या आईला जर हा मुलगा असेल तर हरकत नाही, पण ही जर मुलगी असेल
तर असे छोट्या मुलीला जेव्हा ती आई होते तेव्हा एक साईडचे निपल इंजर्ड असतो आणि ती त्याचे बाळाला दूध पाजू शकत नाही. तर मालिशवाली बाई किंवा मालिश करणारे सर्व आज्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कृपया बाळाच्या निपलला हातच लावू नका, ते राहू द्या. 100% आयांना बाळाला दूध येता हवे यासाठी आपण ही सगळी माहिती सगळ्यांना देऊया. आणि बाळ कसं पितो, जन्मतच बाळ दूध पितो तर बाळाला छातीला लगेच लावायला पाहिजे. तर अगदीच तुम्ही खूपच मौल्यवान माहिती दिली ती, धन्यवाद. आता मला थोडस कोरोना काळ सुरू आहे त्यामुळे मला कोरोनाचे मात्यांना थोडा प्रश्न पडतो की आपण पाजायचं की नाही पाजायचं कोरोना काळात. तर दिशाताई, आजकाल कोरोना वाढलाय सगळीकडे आणि प्रत्येक आईला काळजी वाटते की आजीला काळजी वाटते की माझे सुनेला कोरोना झालाय हिने बाळाला पाजायला पाहिजे की नाही. तर मला सगळ्यांना सांगायचंय की खूप संशोधन चालू आहे जगभर आणि त्याचा निकष असा निघालाय की आई बाळाला दूध पाजू शकते. तर WHO पण सांगितलंय की स्टँडर्ड गाईडलाईन्स आहे की तुम्ही मास्क घाला, हात धुवा आणि सगळं सरफेस स्वच्छ करून बाळाला अंगावर पाजा आणि कंगारू मदर केअर पण द्या. कोरोना व्हायरस दाखवली गेली आहे, त्यांनी सांगितलंय की जे आईला दूध पाजतात आईच्या दुधाचे रिस्कचे फायदे आणि COVID-19 रिस्क हे ब्रेस्ट फिडिंगचे फायदे जास्ती आहे असं सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. सायंटिफिक डेटा आहे की स्तनपानाचे फायदे जास्ती आहे, आपण स्तनपान दिला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की जी व्हायरस आहे ही दुधात मिळत नाहीये, दिसत नाहीये. आणि जेव्हा आईला पोटात बाळ होतो, कोविड झालेली आईला बाळ होतो तो तिच्या प्लॅसेंटा मधून पण बाळाला ट्रान्सफर होत नाही, व्हर्टिकल ट्रान्समिशन नाहीये. त्यामुळे आईला जरी कोविड असला तर नवीन नवजात शिशूला कोविड नसतो. आणि आईच्या दुधामध्ये खूप सारे अँटीबॉडीज आहे, बायोएक्टिव्ह फॅक्टर्स आहे जे कोविड झालेले बाळाला मदत करतात. जर बाळाला कोविड झाला तर त्या आईच्या दुधाने त्याला अँटीबॉडीज मिळतात आणि त्याच्यामुळे त्रास कमी होतो. आणि जरी त्रास झाला तर तो खूप माइल्ड असेल. जरी तो कोविड पॉझिटिव्ह झाला तर खूप गंभीर स्वरूपाचा कोविड या बाळाला होत नाही, कारण हा बाळ आईच्या दुधावर आहे. जर आपण बाहेरचं दूध लावला तर त्या बाळाला रिस्क निश्चित जास्ती होऊ शकते. या स्लाइड मध्ये मी दाखवलंय की COVID-19 अँड ब्रेस्ट फिडिंग. तर ब्रेस्ट मिल्क आपल्याला खूप सारे आजारांपासून आपला संरक्षण करते, त्यामुळे स्तनपान आपण सुरू ठेवला पाहिजे. जर आपण खूपच आजारी असू तरच आपण बाळाला दूध डायरेक्टली पाजू शकत नाही. पण माझी सर्व मातांना सल्ला आहे की तुम्ही तुमचं दूध हात धुवून स्वच्छ काढून द्या आम्हाला वाटीत, आम्ही ते वाटे चमच्याने पाजून घेऊ. तर COVID-19 मातांना जर स्तनपान करायचंय ते करू शकतात, काहीच त्याच्यावर बंधन नाही आहे. हे जागतिक संघटनेने पण सांगितलंय की आईने चांगली मास्क घातली पाहिजे, पाहिजे तर डबल मास्क घालेल ती N95 आणि साधा मास्क. तिने हात स्वच्छ धुतले पाहिजे बाळाला हात लावण्यापूर्वी, आणि जे काय ती वापरते ते तिने स्वच्छ धुतलं पाहिजे. आणि बाळाला आईच्या जवळच ठेवलं पाहिजे, कारण आईच्या जवळ राहिलेलं बाळ तर बाळाची ममता जागते आणि दूध जास्ती येतो. आणि सगळ्यांनी त्या असे मातेला सपोर्ट केला पाहिजे की ती बाळाला नीट धरू शकेल. आणि आई आणि बाळाला एका रूम मध्ये ठेवा, वेगळं ठेवू नका. जर आई पॉझिटिव्ह आणि बाळ नॉर्मल आहे तरीही एका रूम मध्ये ठेवा. आई नेहमी मास्क घालेल आणि बाळाला हात लावेल आणि ती वारंवार हात धुईल. हा, पण जर आईला कोविड आहे आणि ती खूप आजारी आहे, ती पाजू शकत नाहीये, तर आपण असे मातेचं दूध ब्रेस्ट पंपनी काढून आपण वाटी चमच्याने पाजू शकतो. आणि ती बरी झाल्यावर ती परत दूध पाजू शकते बाळाला. आणि दुसऱ्या मातेचं दूध पण असे मुलांना आपण देऊ शकतो जर मातेचं दूध मिळालं पाहिजे. तर आईसाठी रिकमेंडेशन आहे की COVID-19 आई झाली तर जन्मानंतर काय करायचं. जर आईला काही सिम्पटम्स नाही आहे, असिम्प्टोमॅटिक आहे, तर तिने बाळाला जवळ घेतला पाहिजे आणि स्तनाला लावायला पाहिजे. पण जर आईला त्रास आहे, तिला सर्दी खोकला आहे, दम लागतो आहे,
बाळ आजारी आहे, बाळाला आयसीयू मध्ये ट्रान्सफर करायला लागतो दुसरे कारणाने, कोविड नाही दुसरे कारणाने, कमी दिवसाचा बाळ आहे, श्वास घ्यायला त्रास आहे, तर आईने काय करायला पाहिजे? तर आई आणि बाळ वेगळे होणार कारण बाळाला त्रास आहे. तर असे मुलांना आईने आपला दूध काढून पाठवून द्यायला पाहिजे त्या आयसीयू मध्ये, जेणेकरून तिकडचे डॉक्टर बाळाला दूध पाजू शकते. बाकी काय रिकमेंडेशन आहे? हात धुवा, हात धुवा आणि हात धुवा. बाळाला हात लावण्यापूर्वी मास्क घाला, डबल मास्क घाला, 6 फुटाचा अंतर ठेवा जेव्हा तुम्ही बाळाला पाजत नाहीये तेव्हा, आणि माणसं कमी करा, विजिटर्स कमी करा. आणि त्यांनी असंही सांगितलं की देर इज नो एव्हिडन्स ऑफ ट्रान्समिशन. हा जो कोरोना व्हायरस आहे हा आईच्या दुधातून ट्रान्सफर होत नाही, आणि जे माताने काढलेला दूध आहे ते पण बाळाला देऊ शकतात कारण याच्यामधून अँटीबॉडीज मिळतात बाळाला. त्यामुळे मातेचं दूध हे बेस्ट आहे. हे त्यांनी सांगितलं, कॅटेगरीज सांगितल्या की वेगवेगळे कॅटेगरीज आहे की बाळ आहे आणि आईला कदाचित कोविड आहे असं वाटते आणि पॉझिटिव्ह आहे, बट आई चांगली आहे ती पाजू शकते बाळाला, तर असं काय करायचं? तर मातेचं दूध चालू ठेवा. फक्त थुंकीतून जे ड्रॉपलेट जातील ते वाचण्यासाठी डबल मास्क लावा. कधीही बाळ आणि आईला वेगळं करू नका. आणि पॉझिटिव्ह मदर असेल, थोडासा त्रास असेल तर काय करायचं? तर आईला आणि बाळाला वेगळं ठेवायचं, दोघांना एकत्र ठेवायचं आणि आईने मास्क लावून दूध पाजायचं. जर आई पॉझिटिव्ह आहे आणि तिला खूप सारा त्रास आहे तरी तिची इच्छा असेल तर ती स्तनपान करू शकते. दोघांना हॉस्पिटलमध्ये एकत्र ऍडमिट करा, आई आणि बाळाला एकत्र ठेवा हॉस्पिटलमध्ये, जरी आई आजारी आहे आणि ती बाळाला बघू शकत असेल तर. आता बाळाचे आई पॉझिटिव्ह आहे आणि ती खूप जास्ती आजारी आहे, पाजू शकत नाही, या परिस्थितीत काय करायचं? तर आईचं दूध काढायचं स्वच्छ वाटी चमच्याने, आईने हात धुवून दूध काढायचं. आई आजारी असेल तर कोणी नातेवाईकांनी मदत करायची दूध काढायला, आणि मग दूध बाळाला पाजायचं. आणि हे सगळे भांडे आपण स्वच्छ धुवून ठेवायचे आणि स्टरलाइज करायचे, जे काही भांडे आपण दूध काढायला वापरले आहेत. तर हे सगळे चॅलेंजेस आहे आपल्या पुढे कोविडमध्ये, की खूप सारे चॅलेंजेस आहे. नवीन नवजात शिशूच्या न्यूट्रिशन झालं पाहिजे व्यवस्थित, आईला सपोर्ट केला पाहिजे. आई घाबरलेली असते कोरोनामुळे, नवीन आई आहे तर अजून घाबरलेली असते. आपण सगळ्यांनी ब्रेस्ट फिडिंगला सपोर्ट केला पाहिजे, कंगारू मदर केअर बाळाच्या छातीवर बाळाला ठेवला पाहिजे, पूर्ण फॅमिलीनी सपोर्ट केला पाहिजे, आई आजी माहेरचे सासरचे सगळ्याने बाळाला मदत करायला पाहिजे. ह्युमन मिल्क काढून, आईचं दूध काढून पाजायला पाहिजे बाळाला. आणि दुसरे आईचं दूध मिळालं तर आपल्याला डोनर मिल्क, कोणते आईला जास्ती दूध येत असेल तर पाश्चराइज डोनर मिल्क आपण देऊ शकतो. आणि लॅक्टेशन मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला स्ट्रेंथन करायला लागेल कारण आईचं दूध हे नवजात शिशूची चे मरण करण्यासाठी एकमेव उपाय आहे या पॅन्डेमिक मध्ये. त्यामुळे कसंही करून आपल्याला मातेचं दूध बाळाला दिलाच पाहिजे. आणि वॅक्सिनेशन बद्दल मला सांगायचं आहे की सगळं जे पाजणारे आया आहे त्यांनी कोविड वॅक्सिन घेऊ शकतात, जे प्रेग्नंट आया आहे ते पण कोविड वॅक्सिन घेऊ शकतात. हे बाळासाठी आणि आईसाठी आवश्यक आहे कारण याच्यामध्ये अँटीबॉडीज आईकडून बाळाला मिळतात. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर पण आई बाळाला पाजणं तिने कंटिन्यू करायचं, असं कोणत्याही कारणाने की आम्ही वॅक्सिन घेतले कसं पाजू हे चुकीचं आहे, पाजणं सुरू ठेवा. तर कोविड वॅक्सिनची समरी सांगण्यासाठी मी परत तुम्हाला सगळं सारांश सांगते की आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न आहे, बाळासाठी अमृत आहे आणि ते दिलंच पाहिजे. आणि हे बाळासाठी चांगला न्यूट्रिशन आहे, त्यामुळे असेन्शियल आहे आणि ते दिलंच पाहिजे. कोविड पॅन्डेमिक मध्ये बाळाला दूध मिळायला पाहिजे. जरी आईनी वॅक्सिनेशन घेतलं असेल तरीही आपण सगळ्यांनी 3 W फॉलो केला पाहिजे बाळाला सेफ ठेवण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी. सो प्रत्येक आईने मास्क घातलं पाहिजे, हात धुतले पाहिजे, जे काय ती वापरते ते सगळे स्वच्छ केले पाहिजे. आणि आपण सगळं समाजाने त्या आईला सपोर्ट केला पाहिजे ब्रेस्ट फिडिंग मध्ये,
आणि चुकीचं काहीही आपण सांगू नका. अरे तिला कोविड आहे ती कशी पाजते, असे चुकीचे वाक्य जर तुम्हाला माहिती नाही तर कृपया उच्चारू नका. आणि जे स्तनपान मदत करणारे लॅक्टेशनल कन्सल्टंट्स आहे आणि बाकी रूट लेवल वर्कर्स आहे, फॅमिली मेंबर्स आहे, या सगळ्यांनी प्रोत्साहनच दिलं पाहिजे ही नवजात शिशूला, नवजात आईला, शिशूच्या आईला, जेणेकरून आपला भारत देश चांगला होईल आणि आपण सगळे स्तनपान देऊ शकू आणि चांगले नागरिक घडू आपण. तर एवढं सांगून मी माईक डॉक्टर हेमंत जोशींना देते. नमस्ते. हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आहेत, यांचा फोटो दाखवायचं कारण असं की संभाजी आईचं दूध नाही मिळालं, आईचं दूध संभाजी महाराजांना मिळालं नाही, त्यांना दूध आई होते. आणि कोणाला पण अडचण आली तर कोणाही दुसऱ्या आईचं दूध घेता येईल आपल्याला, तिचा आजार वगैरे लागत नाही. आपल्याला काळजी वाटली तर आपण घरी जसं दूध गरम करतो ना, तसं कोणा पण आईचं दूध गरम करून थंड करून पाजलं की ते छान झालं, मग त्याचा आजार होत नाही. आणि हा ब्राझील देश दाखवतो मी तुम्हाला, ब्राझील इथे दर दुसरा बाळ आईचं आणि आत्याचं काकीचं मावशीचं दूध पितो आणि सगळे छान होतात. तर सावत्र गाई म्हशीचं दूध पाजायच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या पण ताई आत्या काकी मावशीचं दूध पाजा. याच्या बँक्स पण बनतात, प्रत्येक आईला जास्त दूध येते, तिने वाटीभर दूध दिलं दुसऱ्या बाळासाठी, आपले सगळे बाळ छान होतील. तर आपण असं करूया. नंतर हे सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं होतं, पण मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे सांगायचं, सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे की ज्या दिवशी आईला वाटेल, मी खूप महत्वाचं सांगत आहे हे, कोणालाच माहिती नाही आणि सगळ्या घरी मुलं खराब होतात. म्हणजे मी अभ्यास केला की आपल्या मुलांचे आणि अमेरिकेतल्या जगातल्या मुलांचे मेंदू एकाच आकाराचे जन्मवेळी असतात. मग मेंदू वाढला की डोकं वाढते, पण आपण जेव्हा डोकं मोजतो तर पहिल्या वाढदिवसाला आमचं डोकं 1 इंचानी लहान असते. आमचा मेंदू लहान होतो, आम्ही खुरटतो मेंदूने, उंचीने, वजनाने. म्हणून नोबेल प्राईज नाही, म्हणून ऑलिम्पिक नाही, त्याच्या सरकारला शिवाय जाऊन फायदा नाही. आपण मुलांना चांगले घालू, आजपासून 20 वर्षांनी आम्ही ऑलिम्पिक मेडल मिळू, नोबेल प्राईज मिळू. तर बाळ पोटात ना आलं की आईच्या छातीवर ठेवा आणि त्याला दिवस त्याला तोंड उघडलं का दूध मिळायला पाहिजे, रडायला नाही लागलं पाहिजे. कारण छोटे बाळ असतात ना, त्यांना रडायला जीव नसतो. मग त्यांना भूक लागली आणि दूध जर मिळालं नाही तर मेंदू खराब होतो. मग त्यांना शाळेत मार्क कमी मिळतात, मग त्यांना चष्मे लागतात आणि जास्त झालं तर आकडी येते आणि मरतात सुद्धा. तर मुलं आईचं ते मोठे होईपर्यंत आई एका हाकेच्या अंतरावर, म्हणजे एका रडायच्या अंतरावर पाहिजे. तिला रडायचा आवाज जाईल तिच्या बारक्या बाळाचा, एवढ्याच दूर मॅक्झिमम गेली पाहिजे. आणि ज्या दिवशी आईला वाटेल की मला दूध कमी आहे तर ती बरोबर. न पाजणारा बाप बरोबर नाही, सासरा बरोबर नाही, सासू बरोबर नाही. आईला जर वाटेल माझ्या मला दूध कमी आहे तर बरोबर, तर तिला मांडीवर बसवायचं, ओठाला घरचं मऊ अन्न लावायचं, वरण भात शिरा उपमा केळ चिकू पपई, ते बाळ जीवने चालून खातं. आणि त्यानंतर दूध कमी पडतं म्हणजे दर वेळा कमी पडतं, तर दर दुधाच्या आधी कसं करायचं. आणि अन्नात आणि दुधात, अन्नात आणि औषधात आईचं दूध जर टाकलं तर ते जास्त चविष्ट होते आणि मुलं जास्त चांगलं घेतात असा जगाचा अभ्यास आहे. तर एवढं दोन गोष्टी जर आम्ही केल्या की मुलाला घट्ट अन्न द्यायचं, पातळ अन्न द्यायचं नाही. एक चमचा घ्यायचा, त्यात बाळाचं अन्न घ्यायचं, तो वाकडा करायचा. ते सांडलं म्हणजे त्यात पाणी जास्त आहे. गाय दूध देते तेव्हा 10 पैकी 9 वाटे पाणी असते, त्यात तुम्ही पाणी टाकू नका, ती टाक. आणि दूधवाला पाणी टाकूनच विकतो. तर पहिलं म्हणजे पातळ अन्न देऊ नका. चहा दुधाने आमचे मुलं खराब झाले, त्यांना घट्ट अन्न द्या आणि 18 वर्षाच्या होईपर्यंत दर वेळा द्या. पण आम्हाला आणि काय अन्न द्या, तर सर्व अन्न मोठ्यांसारखं द्या. वाघाचा पोर वाघासारखा जेवतो, पण आम्हाला हे माहित नाही की आम्ही कसं चांगलं जेवायचं. तर तो नियम असा आहे की एक हा पाठ करा नियम, जागतिक नियम आहे. एक, भूक लागली तर खा, नाहीतर पोट सुटेल आणि बीपीने मराल. आणि दर दुसरा मराठी माणूस असा आहे, बाई पण अशी आहे, पोट दिसते म्हणजे आजारी आहे. 20 वर्ष आयुष्य पोट दिसलं, पोट नाही दिसलं पाहिजे. एक, भूक लागली तर खा. दोन, अर्धीच भूक खा. आपण असं जेवतो की हे शेवटचं जेवण आहे, मग रात्री खरं होते. पोटभर जेवू नका, अर्धी भूक जेवा. तीन, अर्धा घास भाजी कोशिंबीर दर वेळा. अर्धा घास भाजी कोशिंबीर हे महाराष्ट्राला माहित नाही, डॉक्टरांना माहित नाही. पाव वाटा भात किंवा पोळी, पाव वाटा म्हणजे वाटीभरच भात किंवा पोळी एक वेळा. आणि पाव वाटी डाळ किंवा मांसाहार.
आणि वाटीभर दही त्यातून B12 मिळते, मेंदू चांगला होतो, हुशार होता. आणि स्वयंपाकघरात मीठ साखर नाही, ज्याला पाहिजे त्याने भरून चिमटीभर मीठ घ्यावे. अतिमिठाने बीपी आहे, बीपी नंबर 1 मारायचं कारण आहे. आणि जेवल्यावर पान खा, त्यात चुना असतो, त्याने हाडं बनतात आणि दात किड कमी होते. आणि जेवल्यावर मिठाने दात घासा, दात किड चालली जाईल, तोंडाचा वास जाईल, महाराष्ट्र छान होईल. भारतात सर्वाधिक लोकांच्या दात किडलेले आहेत आणि तोंडाला वास. आणि असं जेवण बाळाला द्या. बाळ जे खाईल ना त्याच्यामध्ये 1 चमचा भात, 1 चमचा डाळ, त्यात तेलतूप आणि 1 चमचा कोशिंबीर किंवा भाजी, आणि हे मिक्सर मध्ये काढा आणि मग बाळाला भरवा. बाळाला चावायला आवडते, ते आईला चावतात. त्याला गाजर द्या, काकडी द्या, कोंबडी द्या, गळ्यामध्ये माळ घालून ठेवा चावायसाठी. हे स्नायू आहेत ना, हे जगातले सगळ्यात दणकट स्नायू आहेत. पण आमचे एवढे कमजोर आहे की आम्हाला अक्रोड फोडता येत नाही, उसा ऊस सोलता येत नाही, आम्हाला भाजी पण चावता येत नाही. आणि 2 वर्ष मुलांनी पिलं पाहिजे अंगावर. आणि आईसाठी नियम, आईचे आई काय करते, पाजते आणि खात नाही तर दूध कमी होते. तर पाजते वेळी खावे, खाते वेळी पाजावे. बाळा बाळंतिणींनी 2 वर्ष मस्त राहावे. पाजते वेळी खावे, खाते वेळी पाजावे. बाळ बाळंतिणींनी 2 वर्ष छान राहावे. आईचं दूध कमी पडलं की आधी शिरा चटवावा, मग बाळ छातीला लावा, सोबत आपण पण खावा. शिरा खावा नाही तर शिळा वरण भात खावा, पण काहीतरी खावा. पाजते वेळी बाळंतिणींनी खाल्लं पाहिजे. आणि दूध कमी पडलं की बाळाला ओठाला मऊ शिरा, डाळ भात काही पण लावा. हळूहळू वाढदिवसापर्यंत तो घरचं सर्व खातो. आणि जेवढ्या वेळा छातीवर पाजतात ना, तेवढ्या वेळा 18 वर्ष दिलं पाहिजे बारीक बाळाला, जाड बाळाला नाही. बाळाचं पोट दिसलं म्हणजे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. बाळाचं पोट कधी नाही दिसलं पाहिजे. हे हाच मंत्र आहे, हाच जादूचा मंत्र आहे, याने आम्ही सगळे 100 वर्ष छान राहू. अजून सांगतो काय, जुलाबा 1-2 दिवस दूध पचत नाही तर डॉक्टर लोक डबे लिहून देतात. तर आपण भिकेला लागतो. वरण भात 100 रुपये किलो असतो, डब्यामध्ये 5000 रुपये किलो होतो. अन्न औषधाच्या दुकानात घेऊ नका, ते 1000 पट महाग पडते. बाजारचे डबे आणू नका. अंगावर पाजा आणि घरचं अन्न द्या. आणि हुशार मुलं करा. आणि प्रत्येक घास भाजी कोशिंबीरचा करा, फळांचा करा. अगदीच खूपच मोलाचा सल्ला, मोलाची माहिती. अगदी म्हणजे मातांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. 10 पैकी 9 मुलं खराब आहेत आपले. आपण सगळे, तू 6.5 फूट, मी 6.5 फूट पाहिजे होतो. आपले मेंदू लहान, आपण खुरटलेले लोक, आपण 6.5 फूट पाहिजे. ते याने होते. अगदी कळतंय आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय नेमकं केलं पाहिजे याची अगदीच तुम्ही योग्य प्रकारे माहिती दिली. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार, धन्यवाद. ओके 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 ओके, थँक्यू. ओके थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हो हो.